नमस्कार मंडळी आज आपण लाल भोपळ्याचे म्हणजे डांगराच्या घरा बघणार आहोत एकदम पारंपरिक पद्धतीने नऊ शिकेसुद्धा आरामात बनवतील कोणालाही जमेल अशा एवढ्या सोप्या पद्धतीत आपण आज बनवतो आहे दिसायला जेवढ्या सुंदर आहे तेवढ्या खायलासुद्धा सुंदर झालेल्या आहेत आणि आपण डीप फ्राय शालो फ्राय दोन्ही प्रकारे बनवत आहे तुम्हाला जर जा जास्त तेलकट आवडत नसेल तर तुम्ही शालो फ्राय पण करू शकता ते अति अतिसुंदर लागतात करायला पण झटपट आहेत अजिबात वेळ लागत नाही चला तर मस्त झटपट रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी दीपाली रेसिपी हाऊस मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत तर इथे बघा मी लाल भोपळा घेतलेला आहे म्हणजे डांगर घेतलेला आहे तर डांगर घेताना शक्यतो असं लालपाट झाली की छान पुरे पूर्ण परिपक्व होतं असं म्हणता आणि आतून पण छान ऑरेंज कलरचं निघालं की त्याला खूप छान येते अशा डांगराच्या खूप छान पुऱ्या होतात तुम्ही तिखट सुद्धा करू शकता किंवा गोड पण करू शकता याची भाजी प खूप सुंदर होते तर आपण यातल्या बिया आणि हे जे आहे आतमध्ये ते सर्व काढून घेणार आहे छान हे साफ करून याच्या मस्त अशा फोडी करून घेतलेल्या आता तुम्हाला जेवढं बनवायचं आहे त्या अंदाजानुसार तुम्ही घेऊ शकता तर याचे मी छोटे छोटे काप करून घेणार आहे आधी आणि याचा पाठीचा भाग काढून एकदम छोटे छोटे याचे तुकडे करून घेणार आहे पनीरचे आपण छोटे छोटे क्यूब करतो तसे केलेले आहेत तर बघा इथे मी एक भांड्याचं माप केलेलं आहे म्हणजे तुम्हालासुद्धा मेजरमेंटनुसार व्यवस्थित करता येईल तर इथे मी एक वाटी भरून मोठं हे डांगरचे काप घेतलेले आहे ही फुल कटोरी भरून घेतलेलं होतं त्यातच मी अर्धी कटोरी गुळ हा कापून घेतलेला आहे तुमच्या गोडीनुसार तुम्ही थोडंसं गुळ कमी जास्त करू शकता पण अर्धी कटोरी घातलं की एकदम मापात गोड होतं जास्त गोडही नाही आणि जास्त फिकपही होत नाही मस्त कुकरला झाकण लावायचं आणि तीन चार शिट्ट्या घ्यायच्या अजिबात पाणी वगैरे घालायचं नाही गुळाला पाणी सुटतं आणि त्यामध्ये मस्त शिजतं तर बघा आता इथे आपलं मिश्रण शिजलेलं आहे या स्मॅश स्मॅशरच्या साह्याने मस्त मी स्मॅश करून घेतलेलं आहे सर्व आता एका परातीमध्ये ओतून घेऊया आणि थोडंसं थंड करूया कारण गरम याच्यात आपल्याला पीठ मिक्स करता येणार नाही तर आपण हे मिश्रण थंड करून घेऊया सर्व माप मी एकाच भांड्याने दाखवलेलं आहे त्यामुळे तुम्हाला पण करायला सोपे जाईल त्यामध्ये वेलची जायफळ पूड घालायची गोळाचा पदार्थ म्हटलं का जायफळ घालायचं छान लागतं त्यामध्ये घालूया चवीनुसार थोडंसं मीठ गोडाच्या पदार्थांमध्ये थोडंसं मीठ घालायचं छान लागतं तर बघा थोडं मिश्रण आपलं थंड झालेलं आहे आता यामध्ये मी जे डांगर गुळ वापरला ज्या भांड्याने तेच भांडे इथं घेतलेलं आहे त्याच कटोरीने मी आता एक वाटी भरून सुरुवातीला पीठ घेतलेलं आहे मी अर्धं पीठ आधी घालणार आहे ते आधी मिक्स करणार आहे जसं लागेल तसं तसं आपल्याला यामध्ये मिक्स करायचं आहे तर बघा ते अर्ध राहिलेलं होतं ते पण घालून घेणार आहे ते पण यामध्ये घालूयात यामध्ये जेवढं कमी पीठ बसेल तेवढं घालायचं म्हणजे डांगरचा स्वाद लागतो आणि मग पुरी पण आपली छान लागते जास्त पीठ घातलं की मग पुरी आपली साध्या पुरीसारखी लागते डांगरचा काहीच अंश लागत नाही मग व्यवस्थित लागत नाही तर बघा मी याच्या साधारण दीड कटोरी पीठ घातलेलं आहे अर्ध कटोरी उरली मी दुसरी पण भरून घेतली होती त्यातला अर्ध लागलेलं आहे अर्ध शिल्लक आहे म्हणजे त्याच वाटेने मी दीड वाटी पीठ लागलेलं आहे तर आता इथे मी पोळपटावर एक कागद घेतलेला आहे त्याला तेल लावायचं आहे आणि तेल लावूनच थोडासा तुम्हाला जेवढी पुरी छोटी मोठी बनवायची त्या आकारात तुम्ही गोळा घ्यायचा आणि तेलाचा हात लावून मस्त कागदावर थापून घ्यायची एकदम पटकन थापल्या जाते अजिबात वेळ लागत नाही तर बघा मस्त आपली पुरी झालेली आहे त्याला तुम्ही खसखस तीळ काही पण लावू शकता नसलं तरी चालेल काही हरकत नाही तर बघा ह्या पद्धतीने एक तुम्हाल तुम्हाला दाखवत आहे तुम्हाला जर असं हातावर नसून थापत तर तुम्ही वरून एक कागद ठेवू शकता आणि लाटण्याने पटकन लाटून घेऊ शकता ही ज्यांना हातावर पटकन थापता येणार नाही त्यांनी असं डबल प्लॅस्टिकची पिशवी घेऊन लाटण्याने लाटूनसुद्धा घेऊ शकता पटकन लाटता येते आणि पटकन होते अजिबात वेळ लागत नाही तर बघा ह्या पद्धतीने सुद्धा एकदम अशी आपली पुरी झालेली जा आहे जास्त जाड ठेवायची नाही पातळच करायची के पातळ केल्यामुळे तळली पण छान जाते आणि चव पण छान लागते बघा याला पण आपण थोडीशी खसखस लावून घेऊया आणि तेल आपण तापण्यासाठी ठेवलेलं आहे तर बघा तेल तापलेलं आहे मस्त असं तेलामध्ये सोडूया आणि मस्त तळून घेऊया छान पुरी फुगली का मस्त मौलुसलुशीत होते तर बघा आपली मस्त पुरी आता फुगते अशी पुरी फुगली का आपल्याही मनाला छान वाटतं की मस्त आपल्या पुऱ्या झालेल्या आहेत अशा प्रकारे तुम्ही सर्व पुऱ्या करून तळून घेऊ शकता तर आधी इथे तळून दाखवलेले आहे आता तुम्ही त्याच पिठाचं मी तुम्हाला इथे शालो फ्राय करून दाखवणार आहे तर इथे मी एक ओला रुमाल करून घेतलेला आहे त्यावर तेच पीठ घ्यायचं आहे पण असं तुम्हाला जर पराठा बनवायचा असेल तर तुम्हाला ते पीठ थोडंसं लूज ठेवावं लागेल पुरीसाठी थोडंसं घट्ट करायचं आणि असा पराठा जर बनवायचा असेल तर थोडंसं लूस ठेवायचा आहे तुम्हाला तळलेल्या पुऱ्या करायच्या असेल तर तुम्ही त्यामध्ये दीड कटोरी पीठ घालू शकता आणि असे जर शालो फ्राय म्हणजे कमी तेल कट जर करायचे असतील तर तुम्ही एकच कटोरं त्यामध्ये पीठ घाला म्हणजे पीठ परफेक्ट एकदम लूज होतं तुम्हाला मग अजिबात वगैरे काही करायची गरज नाही आणि मस्त असं रुमालावर ओल्या रुमालावर रुमाला पातळसं थापून था, घ्यायचं आपण जसं थालीपीठ थापून घेतो था, तसं आणि मस्त याला चार पाच छिद्रं पाडायचे म्हणजे त्यावर तूप सोडलं की मस्त खालून वरून छान पराठा भाजला जातो तर बघा असे होल करून घ्यायचे आता याला तुम्ही तीळ खसखस याला पण लावून घेऊ शकता पण याला तीळ लावले की छान लागतं तर मी ती याला तीळ लावलेले ला आहे आता इथं तवा तापलेला ता आहे त्यावर तूप सोडलेला आहे मी तुम्ही तेलावर सुद्धा भाजू शकता पण तुपावर भाजलं की खूप सुंदर लागतात तर बघा पूर्ण आपल्याला तूप पसरून घ्यायचं आहे आणि आता तो रुमाल अलगत तव्यावर ठेवून पराठा आपल्याला तव्यावर टाकायचा आहे एकदम कमी तेलकट आणि मस्त असा तुम्ही हा पराठा मुलांच्या डब्यासाठी सुद्धा बनवून देऊ शकता असं पीठ जर करून ठेवलं तर दोन तीन दिवस फ्रीजमध्ये छान राहतं तुम्ही सकाळी घाई सुद्धा असं मुलांच्या टिफिनला मस्त वेगळा असा आणि पौष्टिक पण आहे देऊ शकता असं मध्ये होलामध्ये तूप सोडायचं किंवा तेल सोडायचं आणि मस्त दोन्ही साईडने एकदम खरपूस असा भाजून घ्यायचा एकदम कमी तेलकट मस्त असं आपल्या भोपळ्याचे किंवा डांगराचे थालीपीठ तयार झालेले आहे तुम्ही तुम्हाला आवडेल त्या प्रकारे दोन्ही करू शकता बघू शकता याचाही सुंदर किती कलर आलेला आहे दिसायला जेवढे सुंदर आहे ते खायला पण तेवढे सुंदर झालेले आहेत पण तुम्हाला हवा असेल तुम्ही डीप फ्राय शालो फ्राय काही भोपळ्याचे थालीपीठ किंवा भोपळ्याचे घारे डांगराच्या पुऱ्या करू शकता तर खायला पण दोन्ही एकदम भन्नाट लागतात ज्यांना कमी तेलकट आवडत असेल त्यांनी असे थालीपीठ करून खाल्ले तरी चालतील आणि ज्यांना पुऱ्या आवडतात त्यांनी अशा पुऱ्या तळून खाल्ल्या तरी चालतील बघा आपल्या सर्व पोळ्या टमटमाटम फुगलेल्या आहेत ह्या पण किती सुंदर दिसत आहेत तेवढ्या खायला पण छान झालेल्या आहेत रेसिपी आवडली असत तर कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू अशा छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत आनंदी राहा आणि मजेत खात राहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद